2. पाचोरा येथील नगरपरिषद जिनामधील जगदीश शूजचे दुकान फोडत असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी एका चोरट्याला पकडले, मात्र एकजण फरार झाल्याची घटना 12 रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी की शहरातील नगरपरिषद जिनमधील जोडे चप्पलचे जगदीश शूज फुटवेअर नावाचे दुकानाचे शटरचं कुलूप चोरट्याने टॉमीने तोडले व मिनी शॉपिंग सेंटरमधील दुसरे कुंभार टेलरचे दुकान फोडत असताना पाचोरा पोलीस स्टेशनचे गस्तीवरील राहुल बेहरे व अन्य एक पोलीस कर्मचारी यांनी दोघांनी सचिन बापू विश्वकर्मा वय 23 वर्ष राहणार रामवाडी नाशिक याचा पाठलाग करून पकडण्यात यश मिळवले. या दरम्यान चोरटा व पोलीस यांच्यामध्ये झटापट झाली, तर त्याचा दुसरा साथीदार सोनू महाजन कृष्णापुरी येथील रहिवासी हा पसार झाला होता, परंतु त्यासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सचिन बापू विश्वकर्मा यांना पोलिसांना मागील गुन्ह्यातील मोबाईल दुकान फोडल्याची कबुली दिल्यानं त्यास मागील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून चोरीस किती रक्कम गेली आहे अद्याप कळू शकले नाही. दरम्यान शहरात अलीकडे चोरीच्या घटना वाढल्या असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सचिन विश्वकर्मा हा पाचोरा येथील मावशीकडे कामानिमित्त आला होता व तो कॅटररचे काम करून मजुरी करत होता, परंतु शहरातील काही मुलांसोबत राहून त्यांना चोरी केल्याचे उघड झाले आहे. याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत. चंदू खरेसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, पाचोरा.